नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकरे आणि आपलं स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पोलीस भरती रिलेटेड एक अपडेट आलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे, तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। चला आपण त्या अपडेट काय आहे त्याच्याविषयी बोलू मित्रांनो। पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे अवस्थेपन पोलीस भरती 2021। तर मित्रांनो, ही डॉक्युमेंट रिलेटेड अपडेट आहे, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो थोडक्यात। तरकरिता 16/1/2023 रोजी सर्वसाधारण पुरुष माजी सैनिक आणि दिनांक 17/1/2023 व दिनांक 18/1/2023 रोजी महिला उमेदवारांचे महाआयटीकडून मैदानी चाचणीकरिता ओळखपत्र पुरविण्यात आलेले आहे। सदरील उमेदवारांनी मैदानी चाचणीकरिता हजर राहतेवेळी आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रे दिनांक 15/12/2022 निर्गमत केलेले व त्यांचे सत्यप्रती खालील प्रमाणे यादी सोबत आणणे बंधनकारक आहे। तर मित्रांनो, इथे थोडक्यात अपडेट आलेला आहे पोलीस भरती रिलेटेड, तर तुमचे जे कागदपत्रे आहे तुम्ही तयार ठेवा। हे जे खालील कागदपत्रे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता मित्रांनो, तर हे 100% कागदपत्रे लागणार आहे। ही ऑफिशियल वरून नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो। तर आपण बघूया काय काय कोणते कोणते कागदपत्र सोबत घेऊन जायचे। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही कागदपत्राचा तपशील। तर क्रमांक 1 आहे आवेदन अर्ज सोबत आणायचा आहे। आवेदन अर्ज ऑनलाईन भरतीवेळी सादर केलेले पासपोर्ट साईज फोटो 6 फोटो लागणार आहे मित्रांनो। जे तुम्ही अर्जाच्या वेळेस जे अपलोड केले होते तेच 6 फोटो तुम्हाला सोबत लागणार आहे मित्रांनो। दहावी पास गुणपत्रक, दहावी पास प्रमाणपत्र हे 2 आणायचे आहेत। 12वी पास उत्तीर्ण गुणपत्रक आणि 12वी पास उत्तीर्ण प्रमाणपत्र हे पण लागणार आहे। पदवी जर असेल तुमची तर BA, BSc, BCom, BCA, MA इत्यादी व त्याच्या पलीकडे जर असेल तुमची कोणती पदवी त्याचं पण तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, जर तुम्ही फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं असेल मित्रांनो। आणि नंतर आहे 7वा पॉईंट अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल माजी सैनिक वगळून। तर मित्रांनो, तुम्ही अधिवास किंवा डोमेसाईलमध्ये मोडत असाल तर तुम्हाला ते एक लागणार आहे। आणि जर तुम्ही कास्टमध्ये मोडत असाल तर जात प्रमाणपत्र पण लागणार आहे मित्रांनो। 9वा आहे मित्रांनो विमुक्त जाती, अ भटक्या जमाती, ब ड क व विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग मधील पुरुष व महिला उमेदवारांचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सन 2022-23, 20-24 असं लिहिलेलं आहे मित्रांनो। इथे या कालावधीत असणे वैध आहे। तर मित्रांनो, खाली लिहिलेलं आहे म्हणजे 2025 वैध पाहिजे मित्रांनो, व त्याच्या अलीकडे आपले जे चालू डेट आहे त्याच्यामधलं ते नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे, नाही तर ते विद्यार्थी बाद ठरतील मित्रांनो त्याच्या अगोदरचं असेल तर। तर मित्रांनो, 10वा पॉईंट असा आहे खुल्या प्रवर्ग ते महिला उमेदवाराकडे 30% आरक्षण लाभ घेण्यासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत असेल तर नसेल तर ते वैध प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सन 2022-23 या वित्तीय वर्षात ग्राह्य धरले असलेले आणि दिनांक 15/12/2022 पूर्वी निर्गमित केलेले गुणपत्रक आवश्यक आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे डॉक्युमेंट अवश्य लागणार आहे व जात वैधता प्रमाणपत्र। तर मित्रांनो, 12वा असा पॉईंट आहे की समांतर आरक्षण खेळाडू प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृह रक्षक दल व अनाथ यांचे प्रमाणपत्र यांना लागेलच मित्रांनो। तर सोबत MSCIT सक्षम व असक्षमचे प्रमाणपत्र समजा असेल व हे केलेलं असेल तर ते लागणारच आहे आणि NCCचे पण प्रमाणपत्र लागणारच आहे मित्रांनो। तर एवढे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे पाहिजेत म्हणजे 100% लागणारच आहेत। तर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अरेंज करून घ्या मित्रांनो, कारण की ऑफिशियल नोटिफिकेशन आलेले सर्व पोलीस भरती जे मित्र आहे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना हे डॉक्युमेंट लागतील मित्रांनो। तर मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लगेच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण की असेच लेटेस्ट अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर पडत असतात मित्रांनो। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा।